ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नागनाथ कोत्तापल्ले कवी, कादंबरीकार, कथालेखक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही राहिले होते. तेव्हा ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कोत्तापल्ले यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. 29 मार्च 1948 रोजी नांदेडच्या मुखेडमधला त्यांचा जन्म. 1977 डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुणे विद्यापीठातल्या मराठी विभागात ते विभाग प्रमुखही राहिलेत. 2005 डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. SSC बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष होते. 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले होते. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.